काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती म्हणता येणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला आहे, त्याला तणाव म्हणत नाही. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल एक ज्वलंत सत्य समोर मांडलं आहे की 370 कलम हटवूनसुद्धा, 370 कलम हटवूनसुद्धा जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही. आजही तिकडे अतिरेक्यांचं तांडव हैदोस सुरू आहे. कधी शिखांचं हत्याकांड होत आहे, कधी काश्मीरी पंडितांना मारलं जात आहे, काल दोन बिहारचे मजूर मारले गेले. हे जर रोखलं जात नसेल तरी जबाबदारी नक्कीच केंद्र सरकारची, गृहमंत्रालयाची आहे. आणि ह्याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही. किंवा सर्जिकल स्ट्राईक करू, चीनवर पण करा. चीन लडाखमध्ये घुसला आहे, चीन लडाखमध्ये घुसला आहे ना, तवांगमध्ये घुसला आहे चीन. मग सांगा चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली, एवढंच मी सांगू शकतो. भारत पाकिस्तान सामन्याबाबत मग पुनर्विचार व्हायला पाहिजे का अशा परिस्थितीत की वर्ल्ड कपमध्ये आपण मग खेळतोय, भलेही त्रयस्थ भूमीवर असेल तो सामना. मग याच्याविषयी मी आता काही मत व्यक्त करणार नाही. मी जम्मू काश्मीरवर बोलतो, काश्मीरशी संबंध कसे प्रस्थापित करायचे आणि का पाकिस्तानशी, याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या, मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, मतलबाप्रमाणे आणि राजकीय सोयीच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते हे चालणार नाही. सर, काश्मीरबाबत शिवसेना काही आता ठोस भूमिका घेणार आहे? आम्ही काय ठोस, सरकार कोणाचं आहे? ठोस भूमिका सरकार नाही घ्यायची, ठोस भूमिका प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री ह्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही ठोस भूमिका विरोधी पक्षांना घ्यावी असं कसं काय म्हणू शकता? सर, ही जी काश्मीरमधली परिस्थिती निर्माण झाली आहे, 370 कलम रद्द झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत परिस्थिती आटोक्यात आलेली होती, परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही. परिस्थिती संदर्भात तिकडल्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिकडे इंटरनेट बंद होतं, तिकडल्या मीडियावर बंधनं होती, तिकडल्या लोकांच्या हालचालीवरती बंधनं होती, तिकडली वृत्तपत्र बंद होती, तिकडले नेते कैदीमध्ये होते, त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. 370 कलम हटवून सरकार जा ना काश्मीरमध्ये, पाठवा या ना सगळ्यांना काश्मीरमध्ये, किरीट सोम्यांना पाठवा काश्मीरमध्ये, अतिरेक्यांचे बरेचसे कागद त्यांना आम्ही देऊ, फिरत बसतील जम्मू काश्मीर अनंतनाग बारामुल्ला. जा म्हणावं तिकडे, सगळे लोक तुमचे जे आहेत ना रोज इथे बसून. शरद पवारांविषयी काल चंद्रकांत दादा पाटलांनी ज्या शब्दात उल्लेख केला आहे, किरी शब्दामध्ये करत होते, अहो पवार साहेब कुठे, तुम्ही कुठे, कुठे हिमालय, कुठे टेकडी, टेकाड, टेंगूळ, हां हे शोभतं का? बोला त्या अतिरेक्यांच्या संदर्भात बोला जाऊन तिकडे काश्मीरला, त्यांना दम द्या. तुम्ही इथे आमच्याकडे आम्हाला शांतपणा शिकवू नका. आणि माझं तर या महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आव्हान आहे, नुसते खुर्च्यांवर बसू नका, प्रती हल्ले करा. नुसते खुर्च्यांवर बसू नका, महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत त्यांनी नुसतं बसू नका, हल्ल्याला प्रतिहल्ला, टोल्याला टोला, हे 8 दिवसात पळून जातील. सर, दसऱ्यातल्या भाषणावर सुद्धा भाजपच्या नेत्यांकडनं काही टीका करण्यात आली आहे, त्याबद्दल तुम्ही टीका टीका करू द्या. कमी प्रतीचा गांजा मारल्यावरती असं होतं नाही, पण खूप खालच्या स्तराची जी टीका आहे केरी भाषेचा, कमी प्रतीचा गांजा त्यांच्याकडे ते मारतात. सगळं बोललं ना, कमी प्रतीचा गांजा ते मारलं की अशा आयडिया सुचतात त्यांना बोलण्यात.